नमस्कार, आज आपण मुगा गाठी बनवतोय. गोव्यात मुगा गाठी म्हणतात, कारण मूग आहे ना, मोड आले का, थोडे छोटे छोटे मोड आले का, असे गाठीसारखे दिसत आहे ना हे बघा. आणि मोड आल्यानंतर मी पाण्यात चांगले अर्धा तास भिजून ठेवले आणि अशी साल काढून घेतली. बरं का, पूर्णही साल काढू शकता तुम्ही, पण मी कमी काढली, काही राहू दिली, कारण पूर्ण चोळलं ना त्याच्यातलं जीवनसत्व नष्ट होतं, तर काही राहू दिले. तिकडे कसं असतं, पूर्ण सफेद करून घेतात, पूर्ण साल काढून घेतात. कांदा लसूण न वापरता बनवतोय आपण ही मुगा गाठी. त्यासाठी मी अर्धा नारळ घेतलंय, ओलं नारळ, एक अर्धी वाटी असते ना, तिची काळी पाट काढून घेतली आणि किसून घेतलं. कढीपत्ता आहे आणि जिरं एक चमचा, एक टेबलस्पून. धने घेतले 8-10, मिरे घेतले, हळद, लाल तिखट, काश्मीरी मिरचीचं तिखट घेतले, लाल बुंद मस्त असं कलर येण्यासाठी, आणि थोडी चिंच गूळ लागणार आहे आपल्याला. तर आधी आपण मसाला भाजून घेऊ. थोडं तेल टाकून घेतलं मी पॅनमध्ये, त्याच्यात धने आणि जिरं आणि मसाल्यांमध्ये तर काळी मिरी वापरते मी. धने असे पूर्ण काळे नाही करायचे, आपण काळ्या मसाल्याच्या भाजीत कसे धन्याला कलर जास्त बदलू देतो, याच्यात लगेच खमंग सुवास सुटायला लागतो. त्याच्यात ओलं खोबरं, ओलं नारळ वापरायचं याच्यासाठी. तरी थोडं भाजून घ्यायचं, त्याच्यातला कच्चटपणा जातो ना, मग तेलात परतवायला कमी वेळ लागतो. आणि छान असा कलर येण्यासाठी काश्मीरी मिरची मी त्याच्यातच भाजून घेते. तुमच्याकडे मिरची असेल तर मिरची, माझ्याकडे तिखट आहे म्हणून मी तिखट घातलं आहे. सगळीचकडे काश्मीरी मिरची, बेडगी मिरची अखंडाने मिळत ना, पावडर मिळून जाते, चटणी पावडर. ते गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण पेस्ट करून घ्यायची आहे. थोडं पाणी टाकून घेते मी आणि वाटून घ्यायचं. हा बघा, एवढा मसाला झाला आहे. एकदम चिकन वाटून घ्यायचं, पाणी घालून. फोडणीसाठी खरं तर खोबरेल तेल वापरतात, पण काही ठिकाणी नाही मिळत, त्यासाठी आपण शेंगदाणा तेलच वापरतोय. त्यात कढीपत्ता आणि हळद, त्यात आपण इथे मूग धुवून ठेवले, भिजवलेले मूग, मुगा गाठी. हे तेलाच्या फोडणीत चांगलं कलसून घ्यायची असतात कडधान्य, तेव्हाच त्याला टेस्ट येते. आणि शिस्त पण लवकर ना तेलामध्ये असं पण परतून घेतलं तर. एक 2-3 मिनटं परतलं गेलं तेलात मी मसाला केलेला आहे, तो टाकून घ्यायचा. अशी दाट सरज असते बरं का मुगाची भाजी, पातळ पण नसते आणि घट्ट पण नसते. त्याच्यात लवकर शिजण्यासाठी गरम पाणी केलं आहे मी, ते टाकून घ्यायचं. आणि जी चिंच भिजून घेतली आहे मी, त्याच्यातला एक चमचा फक्त चिंचेचा कोळ टाकायचा आहे आपल्याला, हे बघा. आणि गूळ पावडर, मीठ, आणि झाकण ठेवून आहे ना, एक 5-7 मिनटात शिजतील मूग, लवकर शिजतात. गॅस कमी करून घेतला आहे मी, एक 5 मिनटापर्यंत
मंद गॅसवर मी शिजू दिली होती. आधीच आपल्या फोडणीमध्येच मूग शिजले होते ना. बघा एवढी दाट सरसते मुगा गाठी. भातारही खाऊ शकता, चपाती पोळीबरोबर पण खाऊ शकता तुम्ही. पराठा भाकरी मस्त हिवाळ्याची गरमागरम मुगा गाठी.